गतवर्षीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई पोटीची रक्कम जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नसल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सोमवारी शेतकऱ्यांना सोबत घेत गांधी रोडवरील नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ नका. अधिकाऱ्यांनी 15 दिवसात रकमेचा तिढा सोडवण्याची ग्वाही दिली. 15 दिवसांनंतर शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करून धडा शिकवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. नैसर्गिक आपत्ती पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. यात शेतकरी राज्य व केंद्र शासन विम्याची रक्कम भरते. नंतर संबंधित विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात येते. दरम्यान रक्कम तातडीने मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेचे उपाध्यक्ष पंकज साबळे, राकेश शर्मा, ललित यावलकर, सतीश फाले, रणजित राठोड यांच्यासह आदींनी आंदोलन केलं. पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने मनसे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. स्थानिक अधिकाऱ्यांनी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातील व्यवस्थापकांशी मनसेचे नेते पंकज साबळे यांच्याशी बोलणी करून दिले. शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब का लागत आहे असा सवाल साबळे यांनी केला. यावर 15 दिवसात हा तिढा सोडवण्याची ग्वाही कंपनीतर्फे देण्यात आली. कशाने बसताना या शेतकऱ्यांनी काय मांडली? एका दिवसात एक करता, दोन करता, तीन करता, हे किती शेतकरीचा विषय तो सगळ्या बसलेला असते. तो ते प्रायव्हेटीवर इथे आल्यानंतर जर तेवढं जर काम होत असतं तर तुमच्यावर आमचा बिलकुल विश्वास नाही आहे. तुम्ही आताच्या तारखेत एवढ्या लोकांना द्या, आम्ही आमचं आंदोलन नंबर ऑफ पीपल किती लोक राहिले? अर्धे लोक राहिले, शेतकऱ्यांचे अकाउंट मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे ते अकाउंट आम्ही वापस केलं. ऐकून घ्या, बरोबर आहे. तुमच्या मध्ये निघली जी म्हणा, पण इथे एकही शेतकरी आमच्यासाठी अकाउंटेबल आहे. तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या. नॅशनल इन्शुरन्स म्हणून कंपनी आहे. शेतकऱ्यांचे जे विमे ती अमाऊंट येते, रक्कम येते, ती अमाऊंट रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात न जाता खात्यामध्ये पहिले जमा घालून दाखवलेली, नंतर आता यांना उडवाउडवीचे उत्तर 6-6 महिन्यापासून 8-8 महिन्यापासून शेतकरी चक्रा मारते, पण आतापर्यंत त्यांना इथे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम जमावली पाहिजे ती जमा होत नाही. इथे असणारे मॅनेजर ज्यांना चार्जेस तो सुद्धा इथे हजर नाही आहे. आणि एखादा शेतकरी इथे आला तर ते त्यांना सांगतात की मुंबईला जाऊन मुंबईला जा, इथे तुमचं काम होत नाही. आज तुम्ही पाहता तर कित्येक शेतकरी आले, आता म्हातारेवाले 70-80 वर्षाचे तर म्हातारे येतात, त्यांना तिसऱ्या मजल्यापर्यंत चढवं लागतं, किती त्रास होते. मात्र हे व्यवस्था नॅशनल इन्शुरन्स सुद्धा या नालायक सरकार सारखीच आहे, फक्त फेकू सारख्या गोष्टी करते. आपण पाहिलं असतं तर पंतप्रधान फसल योजना आहे, तर पंतप्रधान फेकू योजना आहे. सर्वात महत्वाची पाहिले तर विमा योजना फक्त स्वतःचे फोटो टाकायचे आणि दुकानदार करायचे, हे तसंच काम हे इथे पूर्ण अधिकारी आहे. एक पण अधिकारी इथं जबाबदार चांगल्याने उत्तर देत नाही. आणि सर्वात जास्त उडवाउडवीचे उत्तर ज्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. आम्ही इथे ठिय्या आंदोलन करतोय. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि याच्यानंतर जर विचारानं या ऑफिसला पुन्हा लॉक करून ठेवणार आहे. आणि महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आवाहन करतो, जिल्ह्यात ज्या ज्या शेतकऱ्यांना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला भेटत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार.